महाराष्ट्र में हुए शिंदे गुट और भाजपा के बीच मंत्रिमंडल विस्तार को लेकर पूर्व राजस्व मंत्री बालासाहेब थोरात ने अपनी राय रखी। उन्होंने मंत्रिमंडल में हुए शपथ ग्रहण समारोह में सभी को ढेर सारी शुभकामनाएं दी। साथ ही इस दौरान उन्होंने कहा कि महिलाओं को इन मंत्रिमंडल में ज्यादा से ज्यादा संख्या में भागीदारी मिलनी चाहिए। शिंदे यानी फडणवीस यांचं मंत्रिमंडळ बनवण्यात आलं। जवळपास 1.5 महिन्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्यात आलं। अपेक्षा करूया की त्यामधले वाद खात्यांचे होते ते आता मिटले असावेत। नवी मंत्रिमंडळ शुभेच्छा तर आपण देतोच आहोत। कायदेशीर आहे नाही आहे ते तर माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवील। या व्यतिरिक्त एक गोष्ट मात्र मनाला खटकणारी आहे की म्हणजे हे मंत्रिमंडळ किंवा हे सरकार महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे की नाही। मंत्रिमंडळामध्ये एकही महिलेचा समावेश नाही ही वस्तुस्थिती आहे। उलट महिलांवर अत्याचाराचा जो काही आरोप आहे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान देण्यात आलेलं आहे। म्हणजे ही तर कोणाला आवडणारी गोष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे। बाकी शुभेच्छा तर आहेच आहे।